प्रांजल, वय वर्ष 3. पण तिच्या एका प्रश्नानं सांगली पोलिसांना शर्मेनं मान खाली घालायला लागली. एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणाऱ्या सांगलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं समाज हादरून गेलाय. मम्मी पप्पाला मारून आले का? या गर्दीतून येणारा हा चिमुकलीचा आवाज. पुन्हा एकदा ऐका ही चिमुकली काय म्हणते. कुणाचंही काळीच हिलावून टाकेल असा हा आर्त सवाल आहे सांगलीतील मृत अनिकेत कोथळे याच्या 3 वर्षाच्या लेकीचा. कायदा आणि सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक बिपिन बिहारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि इतर पोलिसांचा ताफा शनिवारी अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला. यावेळी सगळे पोलीस अधिकारी कोथळे कुटुंबियांचं सांत्वन करत असताना प्रांजलनं तिच्या आईला एक प्रश्न विचारला. हृदय हेलावणाऱ्या तिच्या एका वाक्यानं सगळ्यांचेच डोळे पाणावले. तीन वर्षाच्या मुलीनं केलेल्या या प्रश्नामुळे पोलिसांवर अक्षरशः तोंड लपवण्याची वेळ आली. अनिकेतच्या आईनं नराधम मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मारेकऱ्यांना शिक्षा मिळेलही, पण चिमुकलीनं गमावलेल्या पितृछत्राचं काय? सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.